नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र याची तीव्रता वाढत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसासाठी जबरदस्त पोषक वातावरण तयार होत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग सोंडी फेजरी पेन खोपोली मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी नेरल मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस शक्यता आहे पावसाचा जोर दुपारनंतर जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वसई विरार शहापूरवाडा पालघर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस शक्यता दुपारनंतर आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो आता खानदेशामध्ये बघूया काय परिस्थिती ते कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला खानदेशामध्ये बघायला मिळू शकतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितला असता जळगाव जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम सरींची शकत आहे जळगावकडे जोर कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरीज बघायला मिळू शकतोय धुळे साखळी चिमठाणी दोंडाई चरपूर सिंधखेडा अंशतः ढगाळ होतून अधूनमधून हलक्या सरीं शकत आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही नंदुरबारच्या देखील दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम सरींची शकत आहे उत्तरेला बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील मात्र नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता जोरदार पाऊस आहे नाशिकमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघितला असता सापुतारा वनी निफाड नाशिक जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो खरपाडा त्रंबक इगतपुरी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस असू आहे नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस असू आहे देवळाली पांढुर्ली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस सिन्नर निमगाव सिन्नर या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस असू आहे नागपूर माळसाके देवगाव निफाड ओझर लासलगाव पाटोदा येवला कुसमाळी तसेच मंजूर कोपरगाव वावी जवळ के शिर्डी फुलतांबा अहमदनगरच्या उत्तर भागाकडे तसंच नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस अशी दुपारनंतर आहे मनमाड कुसमाडी पाटोदा ममदापूर या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नांदगावकडे मुसळधार पाऊस शिकत आहे सटाणा देवळा आणि चांदवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस असू सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे पावसात जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आहे तसेच मालेगावकडे देखील मुसळधार पाऊस असतं या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे येवला तालुक्याकडे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके वावी कलवड या परिसरामध्ये जोरदार पाऊससोबत तुरळक ठिकाणी डपुटी दृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान श्रीरामपूर टाकळी भांडलुणी आश्वी संगमनेर वरवंडी देवळाली प्रवारा राहुली या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस तुळक भागामध्ये ढपफुटी देखील बघायला मिळू शकते पावसात जोर जास्त राहील या ठिकाणी भानस वडोळा भैरोबा घोडेगाव माका वरवंडी या ठिकाणी ढप्पुटीचा दृश्य पाऊस अशक्य आहे तसेच दहीगावने भक्तापूर अमरापूर हसनापूर पाथर्डी कडगाव अहमदनगर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि जोर दुपारनंतर या ठिकाणी जास्त राहील अमरापूर हसनापूर बाळमटाकळी तसेच धरणक्षेत्राकडे औरंगाबादकडे या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे पावस जोर जर ज्या जरा जास्तच बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच राळीगाव काडा आष्टी मिरजगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शिकत आहे जामखेड कर्जत करमाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशीत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान भगूर पाथडीकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जुन्नूर मंचरकडे जोर जास्त राहील आळकुटी शिरोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय चाकण पुणे सासूर लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरमध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम सरीं शक्यता आहे दौंड राहू श्रीगोंदा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे साताराकडे पाऊस शक्यता फार काही नाही अंशता ढगाळ होतून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे कोल्हापूर आणि सांगलीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळतोण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं मराठवाड्यामध्ये मात्र जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर, तर या ठिकाणी संभाजीनगरमध्ये बघितलं असता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे दौलताबाद औलताबाद एलुरुगुफाई देवगत नर अंबाला साईगाव आणि चाळीसगाव मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस फुलंब्रीरामगाव पिशोर सिल्लोड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावस शक्यता आहे औरंगाबाद सिंद्रमेडी सिपेपरी काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे निंबीजळगाव बिटकिंग धाकेपाल पैठण दगवणे भक्तापूर सर्वत्र जोरदार पाऊस गंगापूर आणि वैजापूरकडे देखील मुसळधार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते पावसासाठी जबरदस्त पोषक वातावरण निर्माण झालेले आहे तसेच मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस जाफराबाद समर्थनगर अस्तांबा दाभाडी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस बदनापूर जालना गोला तारगाव पानवडी अंबड ईश्वरनगर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे तर मित्रांनो याच भागामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता देखील रात्रीच्या दरम्यान आहे तसेच या ठिकाणी रामशोको छोटा मंगळूर उमापूर गेवराई हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्याचा उत्तर भाग गेवराई उ तसेच उमापूर या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता देखील आहे बीड जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता रात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे बीड खोकरमोह हो, तसेच गेवराई उमापूर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान आणि आज दुपारनंतर बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः उतरून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे दक्षिण भागाकडे बघितला असता धारूर केज आंबेजोकाई येळम चौसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी उस्मानाबादकडे पावसाची उस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ होता हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता लातूर औसानी लंगा सोणंदपाल उदगीर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय परभणीमध्ये मात्र आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे झरीबुरी जिंतूर पाथरी परळी गंगाखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदला जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमंत नांदेड वागाळा भोकरपेठ उमरी धर्माबाद निजामाबाद कंधार मुखेड देबलू रुद्र सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा किनवट हिचोदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदला जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी जोर जास्त राहील सापतगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूस दौंड दहा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पावसता असून हिंगोली आणि कळमनुरी या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान विदर्भामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान नागपूर भंडाराकडे पावसाची शक्यता फार काही नाही नागपूर भांडारा गोंदिया कोडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही गडचुलीकडे मात्र दक्षिण भागकडे पाऊस बघायला मिळू शकते गडचुली चामुोर्शी मुलचराय टापल्ली अहरी भांबरगड हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये देखील पावसाची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते जबरदस्त जोरदार शक्यता या भागामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा तसेच या ठिकाणी या जो काही भिरसरा जो जोरदार पाऊस तुळक ठिकाणी डपूटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पतनबुरी गोमूत्री धनोरा तसेच या ठिकाणी परवा घाटंजी मोहाडा करंजी जबरदस्त जोरदार पाऊस असतात आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये आहे कॅपरुई जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अस शिकत आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतो आणि हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकते अमरावती चांदूर मोजरी या परिसरामध्ये अकोलामध्ये हलक्या सरी येऊ शकता अकोला मूर्तीजापूर दारियापूर अकोट तेलारा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतो हलक्या मध्यमसरी बऱ्याच ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते अकोला आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम सरी आहे उत्तर भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो वाशिममध्ये देखील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे तसेच बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः उतरून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जोर जास्त राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोणार मेहकर मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस चिखली मोहरा मध्यम स्वरूपाचा देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसानी शिकदा या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये होऊ ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार